हॅलो फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे बोंबील करी. त्यासाठी मी घेतले आहेत बोंबील. सो मॅरिनेशनसाठी लिंबू, हळद, तिखट आणि मीठ घेणार आहे. सो हे बोंबील आहे हे मी बाजारातनंच कापून आणलेले आहेत. लिंबू टाकून आधी त्याला मॅरिनेट करणार आहे. स्वच्छ धुवून घेतले आहेत आपण बोंबील आणि अर्धा लिंबू आहे तो मी पेळणार आहे त्याच्यामध्ये. मच्छी असली की आपण लिंबू वापरतो, चिकन मटनला आपण दही वापरतो. सो हळद टाकणार आहे, अर्धा चमचा हळद, एक चमचा तिखट टाकणार आहोत आपण आणि चवीपुरती मीठ टाकून हे सगळं आता आपण मिक्स करणार आहोत. आणि मिक्स करून व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे सगळ्या मच्छीला आपल्याला ते लागतं. आणि मग हे मॅरिनेशनसाठी आपण 2 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. आता हे सेम बोंबील आहेत ते आपण फ्रायसाठी पण वापरणार आहोत. सो आपण तसे सांगितलं मच्छीवालीला तशी ती आपल्याला कट करून देते की बोंबील फ्राय करायचं आहे का करी करायचं आहे. सो त्याप्रकारे ते आपल्याला कट करून देतात. आता हे 2 तास मी मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे. आता आपण करीसाठी मसाला बनवून घेऊया. त्यासाठी मी घेणार आहे खोबरं, ओलं खोबरं आहे अर्धा वाटी. कांदे घेतलेत, 4 ते 5 कांदे घ्यायचे आहेत, उभे कापले आहेत मी मसाल्यासाठी. आणि 2 टमॅटो घेतलेले आहेत. टमॅटोने आंबटपणा येईल आणि लाल कलर पण येईल. सो आता आपण कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं आहे आणि कांदा आणि खोबरं आपल्याला दोन्ही भाजून घ्यायचं आहे. सो पहिले मी कांदा भाजून घेते. सो हा गुलाबी होईपर्यंत आपल्याला छानपैकी तेलामध्ये थोडंसं तेल घेतले 1-2 चमचे आणि त्याच्यामध्ये आपण हा कांदा छान भाजून घ्यायचा आहे. हा गुलाबी झाला आहे, ट्रान्सल्युसंट झाला की आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर त्याच कढईमध्ये खोबरं घालून आपण परतून घेणार आहोत. खोबरं जास्त भाजायचं नाही म्हणजे ब्राऊन नाही झायला पाहिजे ते. सो 1-2 मिनटं आपण त्याच्यावर परतलं की खोबरंसुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. सो कांदा, खोबरं आणि टमॅटो जे घेतलेत आपण ते 4-4 तुकडे करून 2 टमॅटो घेतलेत ते टाकून घेतलेत मी. आणि अर्धा ग्लास पाणी घालून आपण ते छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर पेस्ट जी आहे ती अगदी स्मूथ पेस्ट व्हायला पाहिजे. मिक्सरला आपण बारीक वाटून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. जसं मी सांगितलं, पेस्ट एकदम स्मूथ पेस्ट करायची आपल्याला. सो आता आपण करी करूया. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, तेल जरा तापलं ही जी पेस्ट आहे ती आपण टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. ऑलरेडी आपण कांदा, खोबरं भाजून घेतलेलं आहे त्यामुळे फक्त टमॅटो आहे जो आपला कच्चा आहे. तो त्याच्यासाठी आपल्याला 1-2 मिनटं त्याला फक्त तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. तेलामध्ये छान त्याला मी मिक्स करून घेणार आहे. सो हे थोडं परतून झालं, टमॅटोचा जरा कच्चापणा जाण्यासाठी आपल्याला परतवायचं आहे. मग त्यात आपण सगळे पाणी घालून घ्यायचं आहे. जेवढी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत. सो आपल्याला हवी तेवढी करी आपण तेवढं पाणी घालायचं आहे. मग यामध्ये आपण आता मसाले टाकणार आहोत. बोंबीलची करी थोडी पातळ असते म्हणून मी पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये. हे हळद टाकलेली आहे 1/2 चमचा. त्यानंतर मी टाकणार आहे त्याच्यात तिखट. सो 1 चमचा तिखट टाकून घेतलेले मी. जसं तुम्हाला तिखट आवडेल 1-2 चमचे तुम्ही टाकू शकता. आणि चवीपुरती मीठ. हे आता पुन्हा एक मिक्स करायचं आपल्याला आणि छान उकळी येऊन द्यायची याला. हे मसाले सगळे छानपैकी मिक्स होतील आणि उकळी आली की मग आपल्याला बोंबील त्याच्यात टाकायचे आहे. बोंबील हा मासा खूप सॉफ्ट असतो, लगेच शिजतो. आता कोथिंबीर घालून घेतलेली आहे, उकळी आली आहे आता. तर थोडी कोथिंबीर घालूनसुद्धा एक पुन्हा उकळी काढायची आहे. पुन्हा थोडंसं उकळलं की आपण हे बोंबीलचे पीस त्याच्यामध्ये सोडणार आहोत. अगदी 5 मिनटात बोंबील शिजतात. सो उकळी आल्यावर आपल्याला बोंबील टाकायचे आहे, त्याच्या आधी नाही टाकायचे.
हे बोंबील टाकले की एक जास्त स्टर नाही करायचं, मग त्याला अगदी अलगत हाताने, कारण बोंबील फार नाजूक असतात. सो आता हे छानपैकी उकळी आली, हे बघा बोंबील शिजला आहे. सो आपली बोंबील करी रेडी आहे. ही तुम्ही गरम भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. सो बोंबील करी आपली छान गरमागरम रेडी आहे. त्यानंतर मी सेम मॅरिनेशन वापरून बोंबील फ्राय पण केले आहेत. सो तांदळाचं पीठ घेतलं आहे, रवा घेतला आहे, तिखट मीठ आणि कोथिंबीर हे मिक्स केलेलं आहे, आणि हे बोंबील जे आपले मॅरिनेटेड होते ते त्याच्यात कोट करून आपण तव्यावर त्याला फ्राय करणार आहोत. सो तव्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यावर फ्राय केलेलं आहे. आता हॉटेलमध्ये काय करतात, हे दोन्ही साईडनी छानपैकी खरपूस फ्राय करून नंतर मग त्याला ते तेलात तळतात. सो हे बोंबील फ्राय रेडी आहेत.